एंट्रन्स लॉबी मध्ये आपण आलोय, स्पेशियस अशी एंट्रन्स लॉबी दिलेली आहे आपण। आता आपण सॅम्पल फ्लॅट कडे जातोय। आपण लिव्हिंग एरियात आलोय, लिव्हिंग एरिया ऑलमोस्ट 16x10 एरिया येतोय। ही बाल्कनी अटॅच आहे लिव्हिंगला, ही 5.5x4.9 ची बाल्कनी आहे। बाल्कनी मधनं आपल्याला खूप असा छान स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतोय। फ्लॅटच्या आपण प्रत्येक बाजूनी तुम्हाला एअर व्हेंटिलेशन मिळते। हे किचन एरिया आहे, किचन 7.9x10 किचन आहे, स्पेशियस असा 10 फुटाचा आपण किचन मोठा दिलेला आहे। ड्राय बाल्कनी आपण अटॅच दिलेली आहे किचनलाच, जी कवर्ड आहे ज्यामध्ये आपण वॉशिंग मशीनचा पॉईंट सुद्धा दिलेला आहे। बेडरूम आहे, कॉमन बेडरूम, जी 9.10x10 आहे, साधा 10x10 फुटाची आहे। कॉर्नर विंडो दिलेली आहे आपण, ज्यामुळे तुम्हाला एअर व्हेंटिलेशन आणि लाईट हा चांगला मिळतोय बेडरूमला। बाहेर आपण बेसिन दिलेली आहे, कॉमन टॉयलेट जे की इंडियन दिलेलं आपण, आणि फिटिंग्स तुम्ही बघताय आपण जॅगवारचे फिटिंग दिलेले। मास्टर बेडरूमचा व्ह्यू, ही मास्टर बेडरूम आहे जी 10x10 येते। या बेडरूमला पण आपण कॉर्नर विंडो दिलेली आहे, जे दोन्ही बेडरूमला तुम्हाला एअर व्हेंटिलेशन आणि लाईट चांगला मिळतो। आणि फुल असे विंडो दिलेले आहेत, विंडो साईज मोठी आहे। मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट आहे। जॅग्वार फिटिंग्स बघता, इंग्लंडचा आपण वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे।